जलयुक्त शिवारच्या कामाचा एका दिवसात कार्यादेश, दुसऱ्या दिवशी काम आणि तिसऱ्या दिवशी संपूर्ण कामाची रक्कम ठेकेदाराला अदा केल्याचा अजब प्रकार जळगावमधल्या ग्रामविकास जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलाय. अधिकाऱ्यांना हाताशी धरून ठेकेदारानं केलेल्या निकृष्ट कामाबाबत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय वराडे यांनी शासनाकडे तक्रार केली आहे. पाहुयात याच संदर्भातला हा एक स्पेशल रिपोर्ट. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेच्या कामात अनियमितता झाल्याचं जळगावात उघड झालंय. अंमळनेर तालुक्यातील रामेश्वर, निमझरी, कंडारी बुद्रुक, जवखेडा, एकतास या गावांमध्ये 2016 साली जलयुक्त शिवार योजनेची 7 कामं हाती घेण्यात आली. ठेकेदार आर एस पाटील कन्स्ट्रक्शनला या कामांचा ठेका देण्यात आला. त्यासाठी 19 मार्च 2016 रोजी कामाचा कार्यादेश देण्यात आला. लगेचच 31 मार्चला म्हणजे तिसऱ्या दिवशी ठेकेदाराला संपूर्ण कामाच्या मोबदल्यात 74,53,676 रुपयांचा धनादेश देण्याची किमया शासनाच्या ग्राम विकास जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली आहे. विशेष म्हणजे मार्च 2016 मध्ये दिलेला धनादेश ठेकेदार आर एस पाटील कन्स्ट्रक्शननं वर्षभर वटवलाच नाही. तो गहाळ झाल्याचं सांगत ठेकेदाराला वर्षभरानंतर म्हणजे 31 मार्च 2017 ला पुन्हा 74,53,676 रुपयांचा धनादेश कार्यकारी अभियंत्यांनी दिला. धनादेश हरवल्याची पोलिसात कुठेही तक्रार नसताना अधिकाऱ्यांनी ठेकेदाराला नव्यानं धनादेश दिला कसा याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. शिवाय कामही निकृष्ट केल्यानं या सगळ्या प्रकाराबाबत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय वराडे यांनी संबंधित खात्याचे मंत्री तसंच अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. अवघ्या 2 दिवसामध्ये पेमेंट काढण्यात आलेलं, असं कुठलंही काम 2 दिवसात होत नाही. ती फॉरेनची टेक्नॉलॉजी असो का भारतातली कुठली टेक्नॉलॉजी, कुठलंही काम 2 दिवसात होत नाही. आणि महत्त्वाची बाब याच्यामध्ये जो टेस्ट रिझल्ट अपेक्षित असतो काम सुरू करण्याच्या अगोदर, जो टेस्ट रिझल्ट असतो तो अगोदर घ्यायचा असतो, त्यानंतर काम चालू करण्यासाठी परवानगी संबंधित अधिकारी देत असतो. ह्या टेस्ट रिझल्ट हा तब्बल काम झाल्यानंतरचा 9 महिन्यानंतरचा आहे, हे अतिशय अनियमितता आहे आणि भ्रष्टाचार खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे. ज्या भागात ही जलयुक्त शिवाराची कामं झालीत ती अत्यंत निकृष्ट झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. तक्रारी करूनही ठेकेदाराने त्याची तमा न बाळगता कामं पूर्ण केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय. या सगळ्या कामाची जबाबदारी जळगावहून खास नियुक्त करून घेतलेले शाखा अभियंता SS जोशी यांच्यावर होती. त्यांनीही या सगळ्या प्रकाराबद्दल मोघम उत्तर देत हात वर केलेत. कामं पूर्ण व्यवस्थित केलेले नाही आहेत, सगळे कामं भोगत झालेले आहेत आणि एकही काम चांगल्या दर्जाचं केलेलं नाही. जलसंधारणाचे सगळ्या कामांमध्ये बोगसगिरी झाली, जेवढे बंधारे झालेत तांबड तालुक्यातले तेवढे सगळे खराब झालेले आहेत. निकृष्ट दर्जाचे कामं झालेले आहेत आणि खूप मोठी समस्या आहे. माझं काम काय होतं, काम करून घेणे वळत विषय होते, बिल काढणं किंवा हा विषय वरिष्ठ डेप्युटी इंजिनियर किंवा एक्झिक्युटिव्ह इंजिनियरकडे असतो. चेकला माझ्या सहीचा चेक चालत नाही, मला चेकवर सही करायचे अधिकार नाही. माझा विषय फक्त साईट पुरत आहे, काम करून घेणे, तेवढं काम मी करून घेतलं. त्यानंतर ते म्हणजे जसं काम झालं त्यामुळे मी पप्पा लिहून बिल सबमिट केलं, इथपर्यंत माझा रोल होता. त्याच्यानंतर मग ते काम पास करणे आणि बिल काय देणे विषय डिव्हिजन लेवलमध्ये कार्यकारी अभियंत्यांचा असतो, एक्झिक्युटिव्ह. अंमळनेरच्या आमदारांनीही या कामासंदर्भात तक्रार केली होती. त्यानंतर ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याचा इशारा देण्यात आला, मात्र तीही कारवाई अद्याप झालेली नाही. दुष्काळी अंमळनेर तालुक्यातील जलयुक्त शिवाराच्या कामात एवढी अनागोंदी असेल तर जिल्ह्यातील जलयुक्त शिवाराच्या कामाचं पाणी कुठं कुठं मुरलाय याची चौकशी होणं गरजेचं आहे. विकास भदाणे, झी मीडिया, जळगाव.